सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. पाकिस्तानातील पेशावर मध्ये मंगळवारी रात्री आत्महत्या हल्ला झाला. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला तर 65 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील पेशावरमध्ये मंगळवारी रात्री आत्मघाती हल्ला झाला. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला तर 65 जण जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या लेडी रेडिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आवामी नॅशनल पार्टीची बैठक सुरू असताना झालेल्या स्फोटात नेते हारून बिल्लर यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला. हारून बिल्लर यांची कार्यकर्त्यांसह बैठक सुरू असताना हा आत्मघाती हल्ला झाला. त्यावेळी तिथे 300 अधिक जण उपस्थित होते. या स्फोटात बिल्लर गंभीर जखमी झाले. त्यांना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या हल्ल्यासाठी कमीत कमी 12 किलोंची स्फोटकं वापरण्यात आल्याची माहिती बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकातील वरिष्ठांनी दिली. हारून बिल्लर यांचे वडील बशीर अहमद बिल्लर यांचाही 2012 पेशावरमधील पक्ष कार्यालयातील आत्मघाती हल्ल्यात मृत्यू झाला होता. बशीर अहमद कार्यकर्त्यांची बैठक घेत असताना हा हल्ला झाला. तालिबाननं हा हल्ला घडवून आणला होता.